या संमेलनाचे अध्यक्ष दुर्गाधर साधव, इतर सर्व मान्यवर, मला या ठिकाणी साहित्य व सांस्कृतिक दहशतवाद या विषयाच्या अनुषंगाने मांडणी करण्यासाठी बोलवण्यात आले आहे। साहित्य आणि संस्कृती या दोन्हीही गोष्टी सत्ताधारी वर्गाच्या हातातील दोन प्रबळ अशी हत्यारे आहेत। साहित्याबद्दल बोलायचं झालं तर आमच्या पारंपरिक विचार प्रणालीनं, तत्वज्ञानानं साहित्य ही काहीतरी दैवी प्रतिभा आहे, ती परमेश्वरी देणगी आहे आणि तुमच्या माझ्यासारख्या मर्त्य माणसाला ते साहित्य प्रसवता येणार नाही अशा धारणा इथल्या समाजामध्ये रुजवल्या, त्या बळकट केल्या आणि साहित्यिक कुणीतरी अद्भुत असतो असंही आम्हाला आडवळणानं आणि कधी प्रत्यक्षपणे सुचवलं गेलं। कलावंत हा संवेदनशील मनोवृत्तीचा प्राणी असतो। कलावंताच्या आजूबाजूच्या भावभावनेचं प्रतिबिंब त्या कलाकृतीच्या त्याच्या कलाकृतीमध्ये उमटत असतं असं मानलं जातं, किंवा कलावंतानं लेखकानं सत्य सांगितलं पाहिजे। म्हणूनच संत तुकाराम म्हणतात, सत्य असत्याशी मन केले गाही, मानिएले नाही बहुमता। सत्य काय असत्य काय हे ठरवलंय आणि बोललोय, बहुमत कोणत्या बाजूला आहे यावरती माझी मांडणी मी करत नाही। किंवा दुष्यंत कुमार म्हणतात त्या पद्धतीने, मुझमें रहते है करोडो लोग, चूप कैसे रहूं, मुझमें रहते है करोड़ों लोग, चूप कैसे रहूं, मेरी हर गजल अब इस सल्तनत के नाम एक बयान है, मेरी हर गजल अब इस सल्तनत के नाम एक बयान है। असं जरी असलं तरी ज्या मराठी साहित्याबद्दल मुस्लिम मराठी साहित्य संमेलन चर्चा करतं, जी आमची मातृभाषा आहे, त्या भाषेबद्दल त्यात लेखन करणारे साहित्यिक, या साहित्यिकांनी सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानले नाही बहुमता असं म्हणत, किंवा कलावंत हा संवेदनशील मनोवृत्तीचा प्राणी असतो आणि कलावंताच्या कलाकृतीमध्ये त्याच्या आजूबाजूच्या भावभावनेचं प्रतिबिंब उमटत असतं असं मानलं जातं, वास्तव तसं आहे का हा प्रश्न जेव्हा आम्ही स्वतःला विचारतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की याचं उत्तर नकारात्मकच आहे। इथल्या वास्तवाशी इथला साहित्यिक हा कधीही भिडलेला दिसत नाही। विशेषतः गेल्या 100 वर्षामध्ये ब्रिटिशांमुळे छापखाना आपल्याकडे आला आणि छापखान्यांच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येनं आपण ग्रंथ छापले जाऊ लागले आणि छापखान्यांच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येनं आपण ग्रंथ छापले जाऊ लागले, लोकांपर्यंत पोचू लागले। सामान्य माणसाच्या आवाक्यामध्ये छापखाना आला, ग्रंथ व्यवहार आला, अशा वेळेस साहित्य निर्माण करणारे, साहित्य लिहिणारे या लेखकांनी, या साहित्यिकांनी आपल्या आजूबाजूचं वास्तव आपल्या साहित्यामध्ये रेखाटलं का असा जर प्रश्न विचारला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या समाजाचं वास्तव या साहित्यिकांनी आपल्या साहित्यामध्ये मांडलं नाही। त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये जो विचार होता तोच विचार त्यांनी त्यांच्या साहित्यामधून प्रसवला आणि मराठी साहित्यामध्ये मुसलमानांच्या विकृतीकरणाची एक अखंड परंपरा चालू झाली। युरोपच्या वर्ग समाजाचा पाया हा बदलत्या वर्गव्यवस्थेचा असल्यामुळे
अहिंसा विकृतीकरणाची अखंड परंपरा उभी राहिली नाही, पण भारतामध्ये मात्र इथला सामाजिक पाया हा स्थिर अशा जातीव्यवस्थेचा असल्यामुळे मुसलमानांच्या विकृतीकरणाची अखंड परंपरा आपल्या साहित्यामध्ये निर्माण झाली, उभी राहिली. आमचे मार्गदर्शक इथं समोर बसलेले आहे, डॉक्टर थॉमस शहाजिंदे सर किंवा या. पण हा प्रश्न निव्वळ कायदा आणि सुव्यवस्थेचा नाही, हा प्रश्न दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि महिला या गटावरती होत असलेले अत्याचार हे निव्वळ कायदा आणि सुव्यवस्थेचा भाग नाही, तर यांना सामाजिक अधिमान्यता प्राप्त होते. आणि सामाजिक अधिमान्यता प्राप्त होत असल्यामुळेच बॉम्बस्फोट खटल्यातील एक आरोपी लोकसभेमध्ये पोहोचू शकतो लोकांच्या मताच्या जीवावरती. ही सामाजिक अधिमान्यता असल्यामुळेच या देशाच्या कोर्टानी एखाद्या माणसाला आरोपी ठरवलं, दोषी ठरवलं, त्याला शिक्षा ठोठावली, ती शिक्षा शासन संस्था माफ करतं. आणि माफ केल्यानंतर सुद्धा म्हणजे एखाद्या महिलेवर बलात्कार होतो, खून केले जातात, गुन्हा दाखल होतो, रितसर खटला चालतो, निकाल लागतो, शिक्षा दिली जाते आणि त्यानंतर त्या आरोपींना माफ केलं जातं. किंवा हल्ल्याचं नेतृत्व करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे सभासद सदस्य असणाऱ्या नेते असणारे हे उघडपणे जामिनावरती बाहेर फिरताना दिसतात, जे तुरुंगामध्ये असायला पाहिजे. ज्यांनी मुलींवरचं शोषण केलं ते जामिनावरती बाहेर फिरताना दिसतात, कोर्टानं निर्णय दिल्यानंतर सुद्धा. आणि समाजाला त्याच्याबद्दल काहीही वाटत नाही. त्याचं कारण हे आहे की दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि महिला या समाजगटावर झालेल्या अत्याचारांना ही सामाजिक अधिमान्यता असते, ही सांस्कृतिक अधिमान्यता असते. म्हणून अत्याचार करणाऱ्यांना त्याच्यामध्ये पुरुषार्थ वाटतो, अत्याचार करणाऱ्यांना त्याच्यामध्ये देशप्रेमाचा वास येतो, अत्याचार करणाऱ्यांना स्वतःची सत्ता राबवण्याचं समाधान लाभते आणि त्याबद्दल कुणालाही वाईट वाटत नाही. म्हणून ही सांस्कृतिक जो भाग आहे, ही सांस्कृतिक अधिमान्यता देण्याचं काम त्याच्या